सर्वांना नमस्कार. वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर च्या व्हिडिओ नुसार आपण भेटतच असतो आपले ट्रेड्स घेऊन, आणि वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर युज करून आपण कसं ट्रेडिंग करतो किंवा काय प्रोग्रेस असते आपली. ठीक आहे, तर काल मार्केट साईडवे होतं, चॉपी होतं, खूप सारे म्हणजे खूप कमी लोक असतील की काल प्रॉफिट केला असेल मार्केटमध्ये, अशा पद्धतीचं काल मार्केट होतं. ठीक आहे, काही अंशी लॉसही बुक करावा लागतो. लॉस बघण्याची आणि बुक करण्याची ज्या व्यक्तीमध्ये ट्रेडरमध्ये ताकद नसेल त्याचं काही काम नाही स्टॉक मार्केटमध्ये, तुम्हाला मी स्पष्ट बोलतो. ठीक आहे, रिस्क आहे, लॉस आहे, रिस्क मॅनेजमेंट करायची, लॉस मॅनेजमेंट करायची. आजचं आपण ट्रेडिंग बघूया, कालचे स्पेशल लॉस रिकव्हरी ट्रेड. येस, तुमच्या समोर निफ्टी फ्युचरचा ग्राफ आहे हा, आणि टाइम फ्रेम M5, हा ही लाईन आहे, सेपरेटर आहे, याच्या मागे कालचा दिवस आहे, याच्या मागे पुढचा दिवस आहे आजचा म्हणजे. तर काल जसं आपण बघितलं की काल मागे खूप चॉपी होतं, बघा सेल बाय, इथं बाय दिला, बाय दिलेला पण खाली आला थोडं, रिकव्हरी दिली इथं, नाही असं नाही, पण एक मिक्स कालचा दिवस होता, जे आहे ते आहे मार्केट कंडिशन. 10 मध्ये एखादा दुसरा दिवस असं येणार आहे आपल्याला. आता आपण आजच्या ट्रेडिंग कडे बोलूयात. आज आपल्याला पहिल्याच कॅन्डलला, ओपनिंगच्याच कॅन्डलला, 9:15 कॅन्डलला आपल्याला इथं बाय दिला. हे बघा इथे हा आपला मॅजिक ऑटो इंडिकेटरचा एरो आला. रूलनुसार आपण पुढच्या कॅन्डल एंट्री करतो. आपण पुढच्या कॅन्डलची एंट्री आपली खाली ओपन बघताय तुम्ही, 15,841, 15841, 15841 आपला बाय निघाला. आपण 15850 कॉल बाय केला, आज गुरुवार, त्यामुळे आपण नेक्स्ट एक्सपायरी मध्ये ट्रेड केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 300 क्वांटिटी बाय केली होती मी, आणि 25 मिनिटांमध्ये आपण कसं 4,600+ प्रॉफिट केलेलं आहे ते आपण बघतोय. 9:20 आपली कॅन्डल कन्फर्म, आपला ट्रेड कन्फर्म झाला. ठीक आहे, 300 क्वांटिटी बाय केली इथं आपण, 174.40 रुपये आणि जवळपास 15 पॉईंट, 189.95, म्हणजे 190 रुपयाला आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केली आपण 9:45 ऍट द मनी ऑप्शन मध्ये आपण काम करतो. इथून जे मार्केट थोडस खाली आलं, थोडा इथे लॉस दिसला, लॉस दिसणार नाही असं नाहीये, मी दरवेळी हेच बोलत असतो की मेंटॅलिटी चेंज करणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला नॉर्मल ट्रेडर कोणी असतात, सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्याला प्रॉफिटच पाहिजे, लॉस दिसला पण नाही पाहिजे, असं होत नाही, आणि म्हणूनच लोक पॅनिक होतात. इथं लॉस दिसला ना आपल्याला, थांबलो आपण, वेट केला आपण, कारण इंडिकेटर आपल्याला सांगितलं होतं की पोझिशन होल्ड करायची, हा टॉप दिला, या टॉपला आपण बाहेर पडतो. त्यानंतर आता मार्केट सेल मध्ये आहे आणि सेल झोन मध्ये आता टिकून आहे. डन, तर वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर खूप पॉवरफुल टूल आपण बनवलेला आहे, आणि दिवसेंदिवस त्याचा प्रसार वाढत चाललेला आहे. तुम्ही मागे राहू नका, एक पाऊल पुढे या, आपण भेटत राहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.